लेस्ली त्यांच्या हाती लागला होता, पुढे त्याचं काय झालं हे कोणासच माहीत नव्हतं. स्टारजम्प मधून तो अचानक अदृश्य झाला होता. त्याच्याबद्दलचे सर्व प्रश्न अनुत्तरित राहिले होते. पण लेस्ली घाबरला होता. त्याला सुटून जाण्यात अपयश आलं होतं. आपल्याला यशस्वी व्हायलाच हवं. 15 मिनिटं. मोठ्या जिन्यावरून हरीश पुढे गेला. मागच्या बाजूला कॅन्टीन होतं. त्याच्या खाली तळघर वजा कोठी होती. तिथून एक लहानसं दार अंगणात उघडत होतं. अजून ओरडा झाला नव्हता. हरीश सहज हिंडत हिंडत त्या दारातून बाहेर पडला तर कोणी त्याला हटकणार नव्हतं. तो कॅन्टीनमध्ये आला. काउंटरमागच्या इस्मानं हसून मान हलवली. हातानंच काही नको अशी खूण करीत हरीश दारातून पुढे गेला आणि स्वतःशी शीळ घालीत सावकाश पायऱ्या उतरला. सगळं जर इतकं सोपं निघालं तर. शेवटच्या पायरीवर तो एकदम थांबला. दारापाशी आत्तार उभा होता. त्याचा एक हात खिशात होता. हरीश, तुझ्या जागी मी असतो तर तो विचार सोडून दिला असता. आत्तारचे डोळे हरीशवर खिळलेले होते. त्याच्या खिशात पिस्तूल होतं आणि ते वापरायची त्याची तयारी होती. हरीशच्या मनाला एक मोठा हिसका बसला. आश्चर्य. त्यांना कळलं कसं आणि केव्हा? मग त्याच्या लक्षात आलं. सरोज आली होती ती योगायोगानं नाही. स्टारजम्पची सर्व दारं अडवायला त्यांना वेळ मिळावा यासाठीच ते आली होती. आश्चर्याचं रूपांतर रागात झालं. स्वतःचा राग. सरोज सारख्या एका नटव्या छबेलीनं त्याला हातोहात बनवलं होतं. आरडाओरडा नको, गोंधळ नको, अत्तार बोलत होता. आपण हातात हात घालून गप्पा मारत सोपानकडे जाऊ. स्टारजम्पची इब्रत राखायला हवी. इथे असला तमाशा व्हायला नको. अगदी खरं, इथे तमाशा नको. हरीश आवडलेल्या ओठातून बोलत होता. पण मनातले विचार भन्नाट धावत होते. सुटकेचा मार्ग शोधत होते. काहीही करून यातून बाहेर पडायलाच हवं होतं. कारण तो परत फिरणार नव्हता. काय वाटेल ते हो, परत स्टारजम्पकडे नाही. एखाद्या फटीतून रंगीत पाणी झिरपावं तसा तो निळा हिरवा रंग मेंदूत झिरपायला लागला होता. काय होईल याची हरीशला कल्पना होती. नको, तो ओरडला. नको, बाहेर नको. पण त्याचे शब्द व्यर्थ होते. त्याआधीच तो निळसर हिरवा पाझर सर्व मेंदूत पसरला होता. हरीशला पुन्हा एकदा त्या विलक्षण द्वैताची जाणीव झाली. समोरच्या खोलीकडे तो दोन दिशांनी किंवा दोन तऱ्हांनी पाहत होता. काहीतरी विलक्षण घडत होत. एक चमत्कारिक घरघर सोडली तर खोली एकदम निशब्द झाली होती. हरीशनं एक पाऊल पुढे टाकलं पण अत्तार हल्ला नाही. त्याचा हात खिशातल्या पिस्तुलावर होता. पण अत्तार पुतळ्यासारखा निश्चल उभा होता. हरीशनं मधली मोकळी जागा 3 पावलात ओलांडली. अत्तारच्या पापण्या सुद्धा हल्ल्या नाहीत. तो नुसता समोर पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावरचे स्नायू जरासे हलायला लागले होते. खिशातला हात काकणभर सरकल्यासारखा वाटला. हरीश अत्तारपाशी पोहोचला. उजवा हात मागे नेऊन हरीशनं त्यात आपली होती नव्हती ती सर्व शक्ती एकवटून ती मूठ वर आणली. अत्तारच्या हनुवटीवर तिचा स्फोट झाला. त्याचं तोंड गंजलेल्या दारासारखं सावकाश उघडलं. पापण्या सावकाश खाली आल्या. दणक्याच्या झिणझिण्या बोटांपासून खांद्यापर्यंत पसरल्या. पण कुठेतरी काहीतरी चूक होती. अत्तारनं बचावाचा प्रयत्नही केला नव्हता. तो खाली पडत होता. तोही सावकाश सावकाश कोसळणाऱ्या वृक्षासारखा. पडता पडता त्याचा हात खिशाबाहेर आला. हातात पिस्तूल होतं. अत्तार जमिनीला टेकण्यापूर्वीच हरीशनं त्याच्या हातातलं पिस्तूल काढून घेतलं. हातात पिस्तूल घेऊन तो खाली पडणाऱ्या अत्तारकडे पाहत उभा राहिला. खोलीत फक्त ती घरघर ऐकू येत होती. हरीश गरकन वळला. घरघर घड्याळाची होती. तिथेही काहीतरी विचित्रच होतं. तबकडीवरून नेहमी धावणारा सेकंद काटा
आता मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होता. घड्याळालाही वेड लागलं होतं की काय, सगळं जगच उलट पालट झालं असं वाटत होतं. काळामध्येच काहीतरी घोटाळा झालेला दिसत होता. अत्तारची मंद प्रतिक्रिया आणि आता हा क्षीणपणे सरकणारा सेकंद काटा, काळच मंदावला होता. पण हे कसं शक्य होतं? काळाची गती बदलता येत नव्हती. काळ हा मानवबाह्य सर्व विश्वात येथून तेथून एकच असा स्थिरांक होता. आणि काळ जर सर्वत्रच मंदावला असेल तर तो स्वतः हरीश त्यापासून अलिप्त कसा राहिला? नाही, काळ स्थिर गतीने वाहत होता. फक्त हरीशच्या प्रतिक्रिया नेहमीच्या दसपट हजारपट वेगानं होत होत्या. त्याच्या हालचाली इतक्या शीघ्र होत्या की अत्तारला हालचालीला बचावाला वेळच मिळाला नव्हता. हरीशनं हातातल्या पिस्तुलाकडे पाहिलं. त्याचा पोलादी बसका आकार घातकी होता, जीवघेणा होता. स्टारजम्पबद्दल त्याच्या मनात जर काही आपुलकी शिल्लक असती तर ती त्या अघोरी आकारानं पार नाहीशी झाली असती. वेळप्रसंग आला असता तर ते त्याच्यावर, हरीशवर या पिस्तुलाचा वापर करणार होते. तर मग तोही स्वसंरक्षणासाठी कोणताही उपाय योजायला मोकळा होता. स्टारजम्पबद्दल त्याच्या मनात जी एक कृतज्ञता होती ती या क्षणी नष्ट झाली. त्याला जखडणारा पाश गळून पडला. अत्तार खाली वेडावाकडा पडला होता. त्याला शुद्धीवर यायला बराच वेळ लागणार होता. हरीशनं पिस्तूल खिशात टाकलं आणि तो दाराकडे निघाला. जाता जाता त्यानं परत एकदा घड्याळाकडे पाहिलं. सेकंद काटा मगाच्या जागेवरून अगदी थोडासाच पुढे सरकला होता. दार उघडून हरीश बाहेर आला. अंगणाच्या शेवटी वर जाणाऱ्या 5-6 पायऱ्या होत्या. त्यांना आरामात टेकून एक माणूस उभा होता. अंगणातून हरीश त्याच्याकडे धावायला लागताच तो सावकाश सरळ उभा राहू लागला. त्याच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य एखाद्या पाषाणाच्या पुतळ्याच्या चेहऱ्यावर कोरलेल्या रेषांसारखं होतं. न हलणाऱ्या रेषा. हरीश त्याच्यापाशी पोहोचला. तुझा खरोखर काही अपराध नाही पण, हरीश म्हणाला. आणि त्याच क्षणी त्याचा उजवा हात लोहाराच्या घणासारखा त्याच्या मानेवर आपटला. एखादं रबरी खेळणं भूक पडताच घड्याघड्यांनी आकसत जावं तसा तो माणूस सावकाश खाली कोसळला. पण हरीशला त्याच्याकडे पाहत बसायला वेळच नव्हता. पायऱ्या सपाट्यानं चढून तो वरच्या रस्त्यावर आला. दिव्यांचे उभे आडवे झोत रस्त्यावर पडले होते. रस्त्यावर माणसं होती पण ती मेणाच्या पुतळ्यासारखी निश्चल होती. हरीशच्या जागी त्यांना एक लवलवती रेषा दिसली असली पाहिजे. नवल करायला सुद्धा त्यांना वेळ मिळाला नाही. एक आलिशान गाडी संथपणे 2 मैल वेगानं कुंपणातल्या गेटकडे चालली होती. गेट उघडं होतं. हरीशनं गाडीच्या दाराची चौकट हातात धरली. गाडीच्या इंजिनाचा आवाज एखाद्या पुरातन डिझेल पंपासारखा येत होता. धडधड धडधड. आतल्या लोकांचे चेहरे अगदी सावकाश त्याच्याकडे वळले. तोपर्यंत गेट मागे गेलं होतं. हरीश गाडी सोडून रस्त्यावर उतरला आणि सावकाश चालत अंधारात निघून गेला. एका झाडाखाली त्याच्यात बदल झाला. एखाद्या स्फोटासारखी आसपासची शांतता भंगली. रात्रीचे असंख्य आवाज त्याच्या कानावर आले. हरीश खाली कोसळला. अंगातला कण आणि कण पेटून उठल्यासारखा झाला होता. धापांनी घेऊनही श्वास पुरत नव्हता. हृदय पिसाटासारखं धावत होतं. शारीरिक क्रिया नेहमीच्या अनेकपट वेगानं दामटल्या गेल्या होत्या. त्याची ही प्रतिक्रिया होती. तो दमला होता. किती दमला होता. शरीराची रचना इतक्या शीघ्रगती आयुष्यासाठी नव्हतीच. हृदय, फुफ्फुस, स्नायू, शरीराचे सर्व अवयव आकांत करत होते. झाल्या गोष्टीचं नवल मनात मावत नव्हतं. पण ते नवलही औपचारिक होतं. ही कोणाची कारवाई होती हे हरीशला समजलं होतं. मगाशी मनात साकळून आलेला निळसर हिरवेपणा आता पार नाहीसा झाला होता. तो मनातल्या खोल गुहेत कुठेतरी दडून बसला होता. त्याला शोधत शोधत हरीश खोलवर गेला.
तू मला मरणापासून वाचवलंस. हरीश त्याला म्हणाला, स्वतःचेच आभार मानण्याच्या या कृतीला अर्थ तरी काय होता, कारण तो आता हरीशचाच एक अविभाज्य भाग झाला होता. त्याच्या मेंदूत मनात कुठेतरी तो कायमचा आला होता. त्याची भीती आता ओसरली होती. तो स्वतःला लपवत नव्हता, पण अजून तो हरीशपेक्षा वेगळा होता. एक झळाळणारा निळसर हिरवेपणा. हरीशच्या खास मदतीसाठीच त्याने हे केले असेल अशी खात्री नव्हती. स्वतःच्या बचावाचीही ती एखादी अगम्य प्रतिक्षिप्त प्रक्रिया असेल, पण स्वतःबरोबरच त्यानं हरीशलाही वाचवलं होतं, कारण ते दोघे आता अलग राहिलेच नव्हते. 5,000 प्रकाश वर्षांवरच्या ग्रहावर आळसावून पसरलेल्या त्या हिरव्या निळ्या प्रचंड प्राण्याची ही काहीतरी किमया होती. त्याचा एक लहानसा अंश हरीशच्या मनात वास्तव्य करून होता. हा दुवा कशानंही तुटणार नव्हता. स्टारजम्पमध्ये त्याच्या भीतीची प्रतिक्रिया हरीशवर झाली होती, आणि मघाशी त्या तळघरात हरीशच्या प्राणभयाचा संसर्ग त्याला झाला होता. चांगल्या किंवा वाईटासाठी दोघांची भवितव्य या एकात्मतेच्या साखळीनं एकत्र बांधली गेली होती.